वर्ष होने वाले मनपा चुनाव को लेकर भाजपा ने तैयारी आरंभ कर दी है। बहरहाल पार्टी के कुछ पदाधिकारी एवं प्रमुख कार्यकर्ता विभिन्न कारणों से नाराज है। नगर सेवकों के कामकाज से भी असंतुष्ट है। इस नाराजगी को लेकर भाजपा में बेचैनी है। पार्टी के प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल ने कार्यकर्ताओं की नाराजगी को गंभीरता से लिया है। उन्होंने आज के पदाधिकारियों से मुलाकात कर पार्टी नेताओं को उन्हें संतुष्ट करने के निर्देश दिए। साधारणतः राजकीय नेत्याचा प्रवास म्हटल्यानंतर पत्रकार परिषद मेळावा या दिशेने तो प्रवास जातो। या प्रवासामध्ये कार्यकर्त्यांच्या घरी जाणं, त्यांच्या कुटुंबियांची ओळख करून घेणं, छोट्या ग्रुपमध्ये कार्यकर्त्यांची चौकशी करणं, जसं आत्ता आमची एक बैठक होती ज्याच्यामध्ये प्रत्येक विधानसभा मंडळाचा अध्यक्ष होता, त्या त्या विधानसभेमध्ये काय स्थिती आहे, त्यामुळे एक प्रवास झंझावाती असतो, तसा एक प्रवास असा निवांतही होण्याची आवश्यकता असते। आज नागपूरमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांच्या घरी कोण ना कोणते गेलं आहे, तिथे जाऊन सांत्वन करणं असंही कार्यक्रम होता। नाही, राज्य सरकारचं फेल्युअर यात आहे की त्यांना हम करे सो कायदा करावा असं वाटतं आहे। असं होत नसतं। 1.5-2 वर्ष सातत्याने घरामध्ये बंदिस्त राहिल्यानंतर माणसाच्या पोटाव्यतिरिक्त बाकीच्या पण काही भूका आहेत ना, मनाची भूक आहे। पंढरपूरला जायचं आहे, अंबाबाईला जायचं आहे, पुण्यातल्या पुण्यात त्याला दगडूशेठ गणपतीला जायचं आहे, म्हातोबाला जायचं आहे, कसब्याला जायचं आहे, ते तुम्ही किती दिवस थांबवणार? त्यामुळे काळजी घेऊन जसं बाकीचं जनजीवन सुरू झालं, काळजी घेऊन मंदिरं आणि उत्सव सुरू झाले पाहिजे।